खरीप हंगाम 2023 च्या नागपूर विभागाची पूर्व तयारीची आज मीटिंग आपण या ठिकाणी बोलवली होती। सर्व कृषि विभाग, महसूल विभाग, ग्राम विकास आणि त्याच्यास कृषि विभागाची असलेले संबंधित पूर्ण खात्याचे प्रमुख या ठिकाणी आलेले होते। आपल्याला पूर्व तयारीमध्ये खरं म्हणजे या विभागामध्ये किती बियाणे लागणार आहेत, खत किती लागणार आहेत, शेतकऱ्यांसाठी कर्जापासून तर बाकीच्या ज्या काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या असतात, वीज कनेक्शन असेल, पाण्याची सोय असेल, या सर्व बाबतीत या हंगामाचे महाबीज असेल, राष्ट्रीय महाबीज निगम असेल किंवा आमचा महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग असेल आणि ज्या काही दुकानं असतात त्या फर्टिलायझरच्या आणि बियाण्याच्या यांच्या तपासणीपासून तर यांच्याकडे स्टॉक असलेला माल यांच्या गोडाऊनपासून तर बाकीच्या कंपन्यांनी वेगवेगळा जो माल आणलेला आहे आपल्या राज्याला आणि विशेषतः नागपूर विभागाला जे लागणारा जितके बियाणे आहे, जितकं खत आहे ते आहेत का, हे सर्व पूर्वतयारी सर्व अधिकाऱ्यांनी दिली। खरं म्हणजे याच्यामध्ये आज आपण एकंदरीत पाहिलं तर कृषी विभागाचे जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी आणि आमच्या संस्थेचे महासंचालक, त्याचप्रमाणे अधीक्षक कृषी विभागीय, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी, रेशम विभाग आणि बाकीचे जे कृषीला अटॅच असलेले संबंधित असलेले सर्व अधिकाऱ्यांची तंतोतंत माहिती घेतली। ती येणाऱ्या सीझनमध्ये कोणताही बियाण्याचा शॉर्टेज येणार नाही, खताचा शॉर्टेज येणार नाही याची जाणीव आम्हाला अधिकाऱ्यांनी तंतोतंत माहिती दिली। त्याच पद्धतीने हवामान खात्याच्या माध्यमातून त्यांच्याकडे जी माहिती देशाची उपलब्ध आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये 96% सरासरी पाऊस राहील। आता 2-4% कमी जास्त त्याच्यामध्ये होऊ शकतो, पण जी माहिती आपल्याकडे आलेली आहे ती येणाऱ्या सीझनमध्ये शेतकरी बांधवांना समाधानकारक आहे। ह्या येणारा वर्ष शेतकरी बांधवांसाठी चांगला राहील, त्यांना उगमशक्तीपासून जे बी बियाणे लागतात चांगल्या क्वालिटीचे, त्याला किती क्वांटिटी पाहिजे हे सर्व माहिती घेतल्यानंतर आज आम्ही आमची खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि त्या तयारीचा आढावा आमचे विभागाचे मुख्य सचिव आणि विशेषतः कृषी आयुक्त सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मला जी दिली त्याबद्दल आम्ही पूर्ण सज्ज, आमचा विभाग, कृषी विभाग जो आहे शेतकरी बांधवांसाठी येणारा जो हंगाम आहे तो खरीप हंगामामध्ये कोणतीही टंचाई येणार नाही याची गवाही मी आपल्या माध्यमातून निश्चित शेतकरी बांधवांना देतो। नहीं, अभी तक जो है आपने देखा होगा कि कल भी कुछ जगह बारिश गिरी है। हवामान खाते का जो मालूमात हमको जो मिली है उस मालूमात के हिसाब से अभी और 2 दिन तक, 1 दिन अभी रहा है, पानी गिर सकता है और जैसा जैसा पानी गिर रहा, जैसी बारिश हो रही वैसी बारिश के हिसाब से हमारे पंचनामे अलग अलग जिलों में, अलग अलग गाँव में, अलग अलग किसान का जो पीक है उसके नुकसान अलग अलग है, उसके पूरे पंचनामे तंतोतंत हो जाएंगे। और एक बार ये बारिश का सिलसिला थम गया तो उसके बाद मुख्यमंत्री महोदय, उप मुख्यमंत्री महोदय, इसके ऊपर अंतिम निर्णय हमारे कैबिनेट में होगा, कितना पैसा देना है, कौन से पीक को देना है, उसका आज का केंद्र सरकार का कानून से क्या कितना दिया था, राज्य सरकार से उससे बढ़कर कुछ दे सकते क्या, इसके बारे में विचार विनिमय होगा। और निश्चित मैं आपको ये बताना चाहता हूँ कि जल्द से जल्द उन किसानों का जिनका नुकसान हुआ है उनको नुकसान भरपाई दी जाएंगी। आपने जैसा बताया क्या इसके अंदर बाधित क्षेत्र कितना है, तो बाधित क्षेत्र के बारे में मेरे पास पूरी आंकड़ेवारी है, अलग अलग डिवीजन की है, पूरे राज्य भर की जो मालूमातें हैं उस राज्य भर की मालूमात की मैं कॉपी आपको एक एक दे दूँगा, ताकि इसमें आपका यह बहुत बड़ी मालूमात है, हर एक उसके रकाने पूरे पढ़ने के बाद में आप निश्चित इसके अंदर से। पर राज्य में जो नुकसान हुआ है ये नुकसान के अंदर 47 लाख
हेक्टर इतने इतनी खेती का नुकसान अभी तक जो हमारे पास मालूमात मिली है शुरू से जून से लेके तो आज तक, और इस नुकसान का टप्पा अलग अलग है। पहली नुकसान हुई वो 8/9/2022 में अतिवृष्टि की हुई, उसके बाद में गोगल गाय की कुछ नुकसान हुई, उसके बाद में 28/9/2022 को अतिवृष्टि अमरावती और पुणे डिवीज़न में हुई, 2/11/2022 को अतिवृष्टि औरंगाबाद विभाग में हुई, उसके बाद में 13/10/2022 को कंटिन्यू जो पानी गिरता है उससे औरंगाबाद अमरावती और पुणे ऐसे तीन विभाग में हुई। और ये शासन ने जो इसके बाद अतिवृष्टि का 17/11/2022 को एक अतिवृष्टि हुई, उसके बाद में 23/11/12 को एक हुई, 15/12 को एक हुई, उसके बाद में 11/1/2023 को हुई और 24/3 ऐसे अलग अलग विभागों में अलग अलग तरीके से कुछ घरों का नुकसान हुआ है, कुछ खेती का नुकसान हुआ है, कुछ हमारे पशुधन का नुकसान हुआ है। इसका सबके पंचनामे अभी सरकार के पास में जो अंतिम आंकड़ा मैंने जो बताया आपको वो अलग अलग है, वो अलग अलग आंकड़ों का पूरी मालूमात सरकार के सामने आने के बाद में आने वाले कैबिनेट में उसके ऊपर तत्काल निर्णय लिए जाएगा। और किसानों को राहत देने का, किसानों को मदद करने के लिए ये सरकार ने अभी तक 12,000 करोड़ रुपए अलग अलग इसमें अभी तक हमने दिए हैं। और जो ये अलग अलग विभाग से कभी अमरावती में नुकसान हुआ है, कभी पुणे में नुकसान हुआ है, कभी नासिक में हुआ है, कभी नागपुर में हुआ है, कभी औरंगाबाद, अलग अलग डिवीज़न है, अलग अलग बारिश के मुझे लगता है कि गए 15-20 साल में पहला ये ऐसा साल होगा कि 6 महीने में 4 बार किसानों का नुकसान हुआ है। लेकिन इस सरकार ने उतने ही उनको मदद करने के लिए 2 हेक्टर की जो मर्यादा थी उसको 3 हेक्टर तक मदद की है। पहले आपने देखा होगा कि NDRF के नियम 6,800 के उसके दुगना नुकसान भरपाई देने का मुख्यमंत्री एकनाथ राव जी शिंदे साहब और देवेंद्र जी फडणवीस साहब ने निर्णय लिया, उसकी अमल बजावनी हुई। इस तरह से जो भी जब भी जो संकट किसान के ऊपर आता है उसको मदद करने के लिए सरकार उसके साथ उसके जो कुछ पीक अलग अलग रहते हैं उसके नुकसान देने में कहीं कम नहीं पड़े। ये अलग अलग इसमें 4 बार जो नुकसान हुई उसके अंदर अभी हमारे पास 2,800 का जो अंतिम पानी गिरा है वो प्रति का पौष बोलते हैं उसको, उससे एक नुकसान की अभी उसकी अंतिम आंकड़ेवारी देने के लिए आयुक्त ने नीचे आदेश दिया है और जिला अधिकारी उसको तपास के गवर्नमेंट के पास देंगे, उसमें भी होगा। और अभी ये जो गारपीट हुई है इसके नुकसान भरपाई का अभी अंतिम आंकड़ा नहीं आया है इस साल के लिए। एक याच्या पैकीच दिलेले आहे ना, याच्या मधले वेगवेगळे नुकसान आहे। मी तुम्हाला पहिलेच बोललो का बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पहिली आपण, तर आमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे ते 57,32,315 आहे आणि यामध्ये वितरित केलेली जी रक्कम आहे टप्प्याटप्प्याने ती कधी 7,151 पहिल्यांदा आपण वाटले, त्यानंतर दुसऱ्यांदा आपली जी नुकसान झालेली आहे त्याची नुकसान भरपाई दे, आता तिसऱ्यांदा जे नुकसान आहे ती आकडेवारी अजून फायनल झालेली नाही आहे। मी तुम्हाला जे बोललो हो जे हे जे आहे शेवटच्या 24/3/2023 पर्यंत 57,32,315 शेतकरी बाधित झालेले आहे हेक्टर, हो हो बाधित शेतकऱ्यांची संख्या। हा नाही नाही वो अलग है, देखो हमने अभी पहली बार अपने देश में अपने राज्य ने खर म्हणजे आपल्या राज्यांनी जो पहिला निर्णय घेतला हा पहिला निर्णय का राज्यामध्ये 1 रुपयामध्ये विमा जे शेतकऱ्याला त्याच्या वाट्याचे पैसे भरावे लागत असत होते त्यामध्ये काही शेतकरी इन्शुरन्स करत होते काही नाही करत होते, आता 1 रुपयामध्ये विमा झाला तर 100% शेतकरी याच्यामध्ये भाग घेतील आणि त्यांचा नुकसान झाला समजा 1 कोटीचाही नुकसान झाला त्यालाही 1 रुपया द्यावं लागल आणि 1 रुपयामध्ये रजिस्ट्रेशन झाला का सरकार त्याचा पूर्ण पैसा सरकार भरल, हेही निर्णय आपण घेतला। आपण पंतप्रधान महोदय ज्या पद्धतीने 6,000 रुपये वर्षाला शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देत होते त्याला महाराष्ट्र सरकारने 6,000 जोडले आणि आता 12,000 रुपये शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मिळणार। उनके पास में अभी तक का जो बीमा योजना है वो भी नहीं पहुंची है,
और जो किसानों की जो आत्महत्या है वो तो ठहरी नहीं गई, जिस प्रकार से आप आंकड़े वाले बता रहे हैं तो उनको वो संतुष्ट है, किस प्रकार से संतुष्ट है किसान? नहीं, आप मैंने ये बताया आपको कि नुकसान कितना हुआ, नुकसान कितनी दिए, जिन जिन लोगों ने बीमा कंपनी के पास अपनी डिमांड की थी, वो ऑनलाइन होंगी या ऑफलाइन होंगी, उसमें के जितने अर्जदार मेरे और मैं और सचिव महोदय हमने जो मीटिंगें ली हमारे मंत्रालय में बैठ के, वहाँ उनके जितने अर्ज डबल थे वो छोड़े, तो जितने लोगों ने अपनी मांग की थी इंश्योरेंस की, बीमा की, वो उनको मिले हैं। मैं ये गारंटी से इसलिए बोल रहा हूँ कि हमने इसके बाद में 5 बार अभी तक मीटिंग लिए और 5ों मीटिंग में हमारी देश की जो 4 कंपनियाँ हैं, 4ों कंपनियों से लेखी स्वरूप में उनसे ये लिया है कि आप कितना नुकसान के अर्ज एप्लीकेशन आए और उनको आपने नुकसान दिया या नहीं दिया। तो उसके पहले उनमें सिस्टम है, पहले 25% देते हैं, बाद में रही हुई रकम देते हैं, ऐसा स्टेप बाय स्टेप बीमा कंपनी का केंद्र सरकार का जो कानून है वो कानून की अमल बजावनी होती है। और जिन किसानों ने अपना एप्लीकेशन ऑनलाइन ऑफलाइन किया है उनका कोई भी नुकसान से वंचित नहीं रहेंगे, इसकी गवाही मैं आपको देता हूँ। जी आतापर्यंत जी नुकसान भरपाईचे आकडे आपण पाहिलेले आहे तर 2,900 कोटी रुपये हे आपण वितरित केले आतापर्यंत विमा कंपन्यांनी, आणि विमा कंपन्याकडे जे काही पेंटिंग आहे त्याचा एखाद्याचा विमा कंपन्याकडे अर्ज केला आणि त्याला फोन लागला नाही, किंवा तो शेतकरी त्या ठिकाणी त्या वेळेस मिळाला नाही, किंवा त्याच्या ज्या अडीअडचणी असेल तितक्याच पेंटिंग केसेस आहे, आणि उर्वरित जे आहे त्यांना माझ्या माहितीप्रमाणे आता त्यांना आम्ही शेवटच्या 10 दिवसाची सवलत दिली होती, का या 10 दिवसामध्ये इन्शुरन्स क्लेम जितक्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे मागणी केलेली आहे त्यांचा अंतिम पैसा त्याच्या खात्यापर्यंत जावं, तर यासाठी त्यांनी आमच्या सेलिंग जो कमिटमेंट केला त्या पद्धतीने ते युद्ध पातळीवर काम करू लागले। बरोबर, नाही आपण जे महत्त्वाची माहिती जी सांगितली ती बरोबर आहे, का त्याच्यामुळं जो काही नुकसान होतो याच्यासाठी संबंधित जे काही विभाग आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, आणि संबंधित विभागाशी चर्चा करून याला परमनंट सोल्युशन काढता येईल का, परमनंट उपाययोजना, कारण की विभाग दोन आहे, कृषी विभाग वेगळा आहे, त्यांचा विभाग वेगळा आहे, खनिज विभाग वेगळा आहे, अशा पद्धतीने त्यांच्यासाठी परमनंट काही करता येईल का, ज्या ज्या गावामध्ये पाणी शिरतो आणि त्याच्या राखमुळं मोठ्या प्रमाणावर शेतकरी बाधित होतात ते होऊ नये याच्यासाठी परमनंट तात्काळ त्याची मीटिंग आम्ही येणाऱ्या 15 दिवसाच्या आत आमच्याकडे बोलू, आणि त्याच्यामधला कोणता मार्ग काढता येईल शेताच्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी जे काही पॉझिटिव्ह असेल ते दोन्ही डिपार्टमेंट बसू आणि याच्यावर निर्णय घेऊ। कोणती योजना आता सरकारच्या योजना इतक्या आहे का मला वाटतं? नाही मॅडम, मी पहिलेच तुम्हाला बोललो का ज्यांचा विमा ज्यांनी भरलेला आहे ते एक वेगळा विम्याचा आहे, सरकारची मदत जी आहे, जे नुकसान झाली असेल किती हेक्टरमध्ये किती एकरमध्ये कोणता पीक झालेला आहे त्याची जी माहिती येते त्या माहितीप्रमाणे त्यांना मदत दिली जाते, आणि ही मदत दिल्या गेली नसेल तर आपल्या माध्यमातून आपण जी यादी देताल आम्ही त्याला तपासून घेऊ आणि ते शेतकरी वंचित राहणार नाही याची मी तुम्हाला गवाही देतो। शेवटी कसं आहे का आपल्याला नुकसान भरपाई ज्याला नाही मिळाली त्यांच्यासमोर असा मौघम बोललो आपण का यांना नाही मिळाली तर त्यांच्याबद्दल माझ्याकडे उत्तर आज तर नाही आहे, परंतु आपण जो नाही ऐका ना आपण तुमच्या माध्यमातूनच रेकॉर्ड सहित आपण द्या, लेखी द्या, नावं द्या, गावं द्या, सर्वे नंबर द्या, त्यांचा आम्ही तपासून त्यांना न्याय देऊ। झाल्यानंतर अनेकदा केंद्राची चमू पण येते, मागे पण आली होती, तर खरं आणि असं अशी माहिती आहे की केंद्र चमू येऊन गेली पण अजून
त्यांचा पैसा निधी आला नाही वगैरे, ऍक्च्युअल काय स्थिती आहे, केंद्राचा खरंच निधी येतो का आणि किती आला? नाही, कसं आहे त्याच्यामध्ये का NDRF जे नियम आहे, जे काही नॉर्म्स आहे, जे काही त्यांना ज्या नियम बनवलेले केंद्र सरकारने, त्याच्या माध्यमातून आपली जी मदत, आपण भी पैसा खर्च केला तर नंतर ते मदत देतात केंद्र सरकार आपल्याला, आपल्या आपण खर्च केला की लगेच ते आपल्याला तितके पैसे देतात. परंतु त्यावेळची परिस्थिती जी आहे, त्यांच्या नियमामध्ये, त्यांच्या नॉर्म्समध्ये, त्यांच्या जो जे काही पीक पाहणी पाहण्याची पद्धत आहे, त्याच्यासाठी ते ती टीम येते आणि टीम पाहणी करते आणि आपल्याला पैसा देते. करेक्ट, 29% नाही नाही, आपण एक महत्त्वाचा प्रश्न मांडला, मी पहिलेच आढावा घेतला का 29% पदं रिक्त आहे, तीस काय आणि 29 काय. पण आपली माहिती आपण जे सांगितली, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का येणाऱ्या 100 दिवसाच्या आत आपले जितके पदं रिक्त आहे ते पहिले नागपूर विभागाचे, अमरावती विभागाचे, विदर्भामधले ते भरले जातील. 80% भरण्याची आम्हाला जी खालची अधिकाऱ्यांची परवानगी आहे, वरचे जे अधिकारी आहेत, काही आमच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर असतील, विद्यापीठामध्ये सायंटिस्ट असतील किंवा विद्यापीठाचे जे काही कर्मचारी असतील, आणि गावाच्या कृषी अधिकाऱ्यापासून, तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यापासून तर कृषी सहाय्यकापर्यंत वेगवेगळे पदे सन्माननीय राज्यपाल महोदयांनी खालच्या जागा भरण्यासाठी आदिवासी बांधवांच्या लोकांना पहिले प्राधान्य द्या असा आदेश त्यावेळेस दिला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या आदिवासी विभागामध्ये कशा पद्धतीच्या जागा खाली आहे, कोणत्या जागा खाली आहे, ते पहिल्या प्रायोरिटीने तिकडच्या स्थानिक लोकांना दिल्या जाईल आणि त्यानंतर तिथे नाही मिळाले तर मग बाहेरच्या लोकांचा विचार केला जाईल. परंतु हा जो प्रश्न आहे, आमच्या मीटिंगमध्ये दोनदा याच्यावर चर्चा झाली, सचिव पण आहेत, आयुक्त पण आहेत, का ह्या जागा पहिले प्रायोरिटीवर नागपूर आणि अमरावती विभागाच्या भराव्या, त्यासाठी हे जे 80% भरण्याचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे, का ज्या काही रिक्त पदं आहेत त्याच्यापैकी 80% तात्काळ भरली जाईल. मी तुम्हाला पहिलेच बोललो का 100 दिवसाच्या आत सर्व रिक्त पदं भरण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी त्यांचा या निर्णयाची अंमलबजावणी 100 दिवसाच्या आत होईल. नाही, पीक विम्याचा धोरण चेंज करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. आपल्याला काही सूचना मांडायच्या असेल तर राज्य सरकार निश्चित, आपण त्या मागण्या किंवा त्या अडीअडचणी जे येतात पिकाच्या या विम्याच्याबद्दल, ते जसं आम्ही तुम्ही पाहिलं असेल का पूर्वी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने जी अपघात विमा योजना होती, ती विमा कंपन्याच्या माध्यमातून आपण चालवायचो. माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये 17 केसेस जे काही होते ते सेटलमेंट झाले नाही. मी ज्यावेळेस कृषीमंत्री झालो, मी त्यावेळेस निर्णय घेतला का त्या निर्णयानुसार याच्यामध्ये विमा कंपन्यावाल्याला बोलवायचं नाही, त्यांच्या माध्यमातून द्यायचं नाही. ज्या काही जाचक अटी ते अशा मोठ्या कलेक्टर, कमिशनर किंवा वरिष्ठ अधिकारी त्याला क्रॉस चेक करत होते. शेतकरी बांधव एकदा एक्सपायर झाला, त्याच्या परिवारामधला झाला, त्याला 2 लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि आता डायरेक्ट कृषी विभाग ऑनलाईन सिस्टीमने जे काही आत्तापर्यंत 32 कोटी आम्ही गेल्या महिन्यामध्ये रिलीज केले, म्हणजे जो कुटुंबातला माणूस BDO, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पोलीस स्टेशनचा एक इन्चार्ज आणि डॉक्टर यांचा रिपोर्ट आला का डायरेक्ट त्याला 2 लाख रुपये त्याच्या अकाउंटवर जाणार. त्यामध्ये अजून एक नवीन चेंज हे केला का ज्या महिला भगिनी असतात डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि त्या ठिकाणी दुर्दैवाने त्यांचा म्हणजे मरण पावली, तर त्या बहिणींनाही, त्यांच्या परिवारालाही 2 लाख रुपये देण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी आता या वर्षापासून चालू होणार आहे. नाही, आपण जे बोलले सरकार कमी पडतं किंवा सरकार फार मोठ्या प्रमाणावर मदत करतो म्हणून मी बोलणार नाही. परंतु शेतकरी बांधवांच्या ज्या आत्महत्या, ते आमच्या राज्यासाठी बी आणि माझ्यासाठी असो का तुम्ही सर्व, आपण शेतकरी बांधवांचे संबंधितच आहे, हे दुर्दैव्य आहे का ज्या पद्धतीने आत्महत्या ज्या रोखण्यासाठी आम्हाला आत्तापर्यंत यश आला नसेल. परंतु याच्यापुढं आम्ही एक कमिटी आता गठीत केली, त्यामध्ये जे काही रिटायर सचिव आहेत, काही कुलगुरू आहेत, काही सध्याचे आमचे कुलगुरू आहेत, त्यांच्या माध्यमातून
एक नवीन कमिटी बनणार आहे, ते 100 दिवसामध्ये काही अहवाल देईल का उपाययोजना काय, शेतकरी बांधवाला मालाला भाव मिळत नाही का, त्याला बी बियाणे मिळत नाही का, त्याला कर्ज मिळत नाही का, छोट्या मोठ्या किंवा त्याला काही जोडधंदा देता, इतक्या मोठ्या प्रमाणावर अडीअडचणी आम्ही एक दिवस बळीराजासोबत, मी स्वतः, आमचे सचिव महोदय असतील, सर्व अधिकारी, मला वाटतं का कृषी सहाय्यकापासून तर सचिव महोदयापर्यंत मंत्रीपर्यंत आम्ही मीसुद्धा मेळघाटला गेलो. एक दिवस त्या शेतकरी बांधवांच्या सोबत राहिलो, त्याचा दिनचर्या सकाळी 5 वाजेपासून कसं सुरू होतो संध्याकाळपर्यंत, त्या अडीअडचणी, गावामधली गावफेरी, गावामधल्या सर्व लोकांच्या त्या शेतकरी बांधवांच्या भावना ऐकून घेतल्या, त्याच्यामधून आम्हाला 1600 गावापर्यंत आमचे अधिकारी आणि कर्मचारी गेले, त्या माध्यमातून त्यांचा आता अंतिम रिपोर्ट कृषी आयुक्त मला वाटतं का 15-1 दिवसामध्ये ते देतील, त्यांच्या काही उपाययोजना याच्यामधल्या, अजून काही कमिटी, अजून काही ज्या सूचना आहे महत्त्वाचे, काही शेतकरी बांधव आहेत त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना मांडलेल्या आहेत, सरकारने काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, याच्यामध्ये त्यांच्या ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षाप्रमाणे काही बदल आपण केले. शेतकरी सन्मान योजना मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली, 12,000 रुपये शेतकरी बांधवाला, ते काही फार मोठी गोष्ट नाही, छोटीशी काय, पण खारीचा वाटा का होत नाही, सुरुवात झाली. विम्यासारखा जो एक शेतकरी बांधवांचा वाटा होता तो 100% आता सरकार भरणार आहे, देशामधला पहिला आपला राज्य आहे. आता जोडधंदा म्हणून दुधाच्या बाबतीत गाई त्यांना देता येईल का, दुधाचे पशुधन त्यांना देता येईल का, ते सबसिडीमध्ये देता येईल का, मी कृषी विभाग आणि आमचे VK पाटील साहेब जे पशुसंवर्धन मंत्री आहे त्यांच्याशी आम्ही बसलो, त्याच्यामधल्या काही उपाययोजना शोधू लागलो, ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, वॉटर गन असेल, या सर्व गोष्टी जवळजवळ, नानासाहेब देशमुख आपल्या पोखरा नावाची योजना आहे त्याचा पहिला टप्पा संपला, सेकंड टप्प्यामध्ये 10,000 कोटी रुपये वर्ल्ड बँकेकडून आम्ही घेणार आहे, जागतिक बँकेकडून, हे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना चांगली अवजारं पाहिजे, ट्रॅक्टर असेल किंवा सर्वे करताना ज्या ज्या उणीवा आहे त्या मदत कशा केलता येईल, त्याच्यासाठी टप्पा क्रमांक 2 येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही 10,000 कोटीचा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी जी त्याला संमती दर्शवली आणि वर्ल्ड बँकेने त्याला तत्त्वतः मान्यता दिली त्याची अंमलबजावणी झाली तर याचा काही आपण शेतकरी बांधवांना मदत करता येईल का, अशा वेगवेगळ्या परिस्थितीच्यानुसार सरकार त्याच्यामधल्या उपाययोजना काढण्याचा प्रयत्न करू लागलो. मी प्रामाणिकपणाने बोलल का शेतकरी बांधवांना, तुमच्या माध्यमातून मी हात जोडून बोलल का, आत्महत्या त्याच्यावर पर्याय नाही, ठीक आहे, अडचण आहे, शेतकरी बांधव अडचणीमध्ये असतो, त्या बांधवाला मदत करणे सरकारच्या माध्यमातून करणे किंवा त्याला बाकीचे काय योजना देता येईल हे जरूर देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत, त्याच्यावर पर्याय या 100 दिवसामध्ये काही ना काही एक नाही, आपण ते तुम्ही बोलले, समजा आज कापसाचे भाव आहे 6,300, 6,800, आज मार्केटमध्ये 7,500 ते 8,000 रुपये, म्हणजे आपण जे सरकारचा रेट दिला त्या रेटप्रमाणे आहे. तुम्ही मका पहा, मकाचा जो भाव आपला आहे त्याच्यापेक्षा जास्त भाव मार्केटमध्ये आहे, आपण जे MSP आपण जो रेट सरकारने केलेला आहे त्याच्यापेक्षा कमी आला सरकारचा रेट, तर त्यावेळेस सरकारची जबाबदारी आहे शेतकरी बांधवांच्या मालाला चांगला भाव मिळावं, त्याला चांगला मार्केटिंग मिळावं, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करतो आहे. परंतु त्यांच्या ज्या अपेक्षा आहे त्या कधी होईल का सरकारचा, का सरकारच्या रेटप्रमाणे त्यांना मार्केटमध्ये रेट नाही मिळाला, सर्व जबाबदारी सरकारची. सर, एक शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जो निधी दिला जात आहे त्याच्यात असं आहे की अनेकांचं KYC झालं आणि आधार लिंक झालं नाही, त्याच्यामुळे त्यांचा निधी रोखलेला आहे, असं किती शेतकरी आहेत की त्यांचा आपण निधी थांबवला? मला वाटतं आपण जे आता नवीन आपल्याकडे जे आकडा आलेला आहे राज्याचा, 3% काहीतरी आहे, शेवटचा हप्ता 81 लाख रुपयाला दिला आणि टोटल 1,10,000,000 आहे. नाही, मला वाटतं 25-1 लाख शेतकरी असे असतील अंदाजे, ते काय एक्झॅक्ट आकडा नाही पण अंदाजेने 25-1 लाख शेतकरी असे आहेत त्यांचा KYC झालेला नाही आहे. आणि जोपर्यंत KYC होणार आहे, जोपर्यंत कुठेतरी नियम बनवावं लागेल तुम्हाला, कुठेतरी धोरण बनवावं लागेल, कुठेतरी सिस्टीम बनवावं लागेल, त्या सिस्टीममध्ये ज्यांच्या ज्यांच्यासाठी आपण अनेक वेळेस आपण घरपर्यंत गेलो, आपण गावापर्यंत गेलो, आपण ग्रामपंचायतच्या लेवलवर आमचा कृषी सहाय्यक, आमचा ग्रामसेवक, आमचा तो तलाठी यांनी त्या गावामध्ये त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. काही लोक नोकरीला आहे, काही लोक बाहेर आहे,
कई लोक व्यापारी म्हणून काही व्यापार करण्यासाठी बाहेर गावामध्ये मिळत नाही असेच लोक राहिलेले आहेत. अजून भी आपण त्यांना काही ती योजना बंद केलेली नाही, परंतु KYC जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्याची अकाउंटचा तंतोतंत माहिती मिळणार नाही. त्याच्या अकाउंटवर पैसे ऑनलाईन सिस्टीम आहे ती देण्यासाठी थोडीफार अडचण येते. परंतु मला असं वाटतंय की ते जे 25 लाखमध्ये काही नावं डबल असतील, काही नावं काही इन्कम टॅक्समध्ये बसणारे नसतील, काही लोकांना घेण्याची इच्छा नसेल, नाही तो आपण वारंवार वर्तमानपत्रामध्ये TV मध्ये आपल्या माध्यमातून भी मी आजच तुमच्या माध्यमातून भी विनंती करणार आहे की ज्या ज्या लोकांनी KYC केलं नसेल त्यांनी तात्काळ करावं आणि केल्यानंतर कोणताही KYC केलेला किंवा माहिती दिलेला बँक अकाउंटपासून तर शेतीची माहिती दिलेला त्या शेतकरी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही. अंदाजे 25 लाख नाही 1 कोटी 15 लाख टोटल 1 कोटी 15 लाख होते. त्याच्यामधले मला वाटतं 1 कोटी 15 लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केलं, त्याच्यापैकी आतापर्यंत आपण हप्ते दिले 1 कोटी 10 लाख लोकांना. 1 कोटी 10 लाख लोकांना हप्ते दिले, पण 13व्या हप्त्यापासून सरकारने आता KYC केलं ते आता ते केलेले लोक 81 लाख आणि सरांनी जर सांगितलं अराऊंड 20 ते 25 लाख लोकांचं ते KYC राहिले, काही लोकांचं आधार सीडिंग करायचं राहिले, तर हे सगळं झालं तर सरांनी म्हणल्याप्रमाणे 14वा हप्ता आपण त्याला देणार आहे. आणि आता 14वा हप्ता देत असताना पहिले 6,000 आणि 9,600 असे दोन्ही मिळून देणार. बोला साहेब बोला. एक लक्षात घ्या, विखे पाटील माझे मित्र आहे तर मी मित्रच बोलणार आहे. मित्राला कसा, आम्ही दोघं पहिले वेगवेगळ्या पक्षामध्ये होतो, पहिले एक पक्षामध्ये होतो आणि मी तुम्हाला हे बोलू लागलो का एकनाथ शिंदे साहेबांचा काम आतापर्यंत जे मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्यामध्ये उत्कृष्ट काम आहे. मी गॅरंटीने बोलतो, मी बी 42 वर्ष राजकारण पाहिलेलं आहे का 18 घंटे काम करणारा एक नेता म्हणून सामान्यातला सामान्य शेतकरी माणसाच्या जुडलेला माणूस त्यांच्याबद्दल कोणी आता अजित पवार साहेबाला काय वाटतं कसं वाटतो कशा पद्धतीने वाटतंय ते मी बोलणं शक्य होणार नाही. परंतु ज्यालाही मुख्यमंत्री व्हायचं आहे त्याला 145चा आकडा गाठावा लागतो, त्याला सत्तेमध्ये यावं लागतं, सत्तेमध्ये येण्याचे मार्ग दाखवावे लागतात. जसं आम्हाला आम्ही उठाव केला आणि एकनाथ शिंदे साहेबाला मुख्यमंत्री केला आणि मुख्यमंत्री आता उत्कृष्ट काम करू लागले म्हणून त्यांच्याबद्दल शंका कुशंका कोणाला करायची गरज नाही. यांचा कार्यकाळ आता हेही पुरा होईल आणि येणाऱ्या निवडणुका भी त्यांच्याच मुख्यमंत्रीच्या कार्यकाळामध्ये पुऱ्या केल्या जाईल असे सर्व नेत्यांनी आमचे उपमुख्यमंत्री महोदया सहित सर्वांनी सांगितलं म्हणून त्यांच्यावर काही शंकेचा कामच नाही. परंतु शंका ही तुमच्या या कॅमेऱ्यामध्येच फार मोठी शंका आहे. सकाळी कुठे वक्तव्य, अरे बाबा माझा दोस्त आहे ना, आम्ही गेल्या 25 वर्षापासून काँग्रेसमध्ये असताना एक सोबत होतो, त्यानंतर ते भाजपमध्ये गेले, मी शिवसेनेत गेलो, परंतु आमची दोस्ती कायम आहे. आणि दोस्ती असणं मी जे बोलू लागलो आताही तुम्हाला बोलू लागलो का त्या मधल्या आतल्या गाठीचे मित्र आहेत, पण याचा अर्थ एकनाथ शिंदे साहेबाला काढा त्यांना मुख्यमंत्री करा एक मी कधी बोललोच नाही आणि बोलणार बी नाही. मला मला हे जे आवडते ते तुम्हाला आवडू लागले नाही तर दुसऱ्यांचा प्रश्न कसा येईल. नाही आता सावध राहा याचा अर्थ असा नाहीये का फक्त त्या मुख्यमंत्री खुर्चीपासूनच सावध राहा, सावध राहण्याचे अनेक अर्थ निघू शकतात. परंतु मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक सामान्य कार्यकर्ता, एक शेतकऱ्याचा मुलगा मुंबईमध्ये जातो आपल्या स्वतःचा जीवन उदार करण्यासाठी काही कमवण्यासाठी, त्या ठिकाणी ठाण्याचा ठाणेदार बनतो, राज्याचा मुख्यमंत्री बनतो. पहिल्यांदा मला तर असं वाटतं की एक शेतकरी कुटुंबाचा शेतकऱ्याच्या बाबतीत आम्ही ज्या ज्या भावना मांडतो त्याला न्याय देण्याचा काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतात आणि मला हे आवडेल का येणाऱ्या 24च्या निवडणुकीमध्ये मी तेच मुख्यमंत्री राहो आणि ते मुख्यमंत्री राहिले तर माझ्यासारख्या माणसाला एक सामान्य कार्यकर्त्याला अशी खुर्ची मिळते आणि कोण असा बोलणार का ते खुर्ची देणारा माणूस नको. म्हणून माझी तर पुढच्या 24च्या निवडणुकीच्या नंतर मी 29 पर्यंत ते मुख्यमंत्री राहू. आपल्याला तुम्ही एक लक्षात घ्या, मी 4दा मंत्री झालो, मला जी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी एक कार्यकर्ता आहे,
मी एक सामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे. गेल्या 42 वर्षापासून राजकारण करतोय, 4 वेळेस मंत्री झालो. जी जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देतात ती जबाबदारी आपण पारदर्शक पद्धतीने लोकांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी पार पाडावी. त्याचे परिणाम समोर लोकांच्या समोर येतात. आता मी जेव्हापासून कृषी मंत्री झालो मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, आता समाधान नाही समाधान हा प्रश्न वेगळा आहे, परंतु संकट किती आहे, त्या संकटामधून मार्ग काढणाऱ्यामध्ये मी माझ्या कार्यकाळामध्ये तुम्हाला मी 4 गोष्टी बोलले होतो की 1 रुपयामध्ये विमा होईल तो झाला, शेतकरी बांधवाचा सन्मान योजना चालू होईल ती झाली. मी तुम्हाला एक सांगितलं होतं अजून ऐकण्याची आठवण तुम्हाला माहीत नाही का, शैक्षणिक येणाऱ्या वर्षामध्ये पहिलीपासून कृषी विभागचा एक कोर्स येईल, तो आता तत्वता मान्यता त्याला केसरकर साहेबांनी दिली. ते या चारही गोष्टी ज्या आहे ह्या वेगवेगळ्या बी असल्या तरीही मी समाधानी यासाठी आहे का माझ्या कृषी विभागाकडून यावेळेस जो काही बजेटमध्ये झुकता माप देण्यात आला शेतकरी बांधवांना तोही उल्लेखनीय आहे, तोही मला माझा समाधान आहे. आता तुमचा समाधान कशामध्ये कोणत्या शब्दामध्ये, माझ्याकडून एखादा तरी शब्द तुम्ही घेऊन जाणार. मुख्यमंत्री शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची म्हणजे सीट जाण्याची त्यांना भीती आहे आणि तो सीट चर्चा बाहेर चालू आहे, काय सांगणार? हे पहा, भीती ज्यांना असते जे सोन्याच्या चमच्याने दूध पिलेले असतात. जो सामान्य कार्यकर्ता असतो तो आपल्या संघटनेच्या कुशलतेवर आपल्या सरकारच्या कुशलतेवर सरकारच्या न्याय देताना काम करताना त्याच्यामध्ये त्यांना कोणतीही भीती वाटत नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब भिनारे असते तर इतका मोठा उठाव झाला असता का? भिनाऱ्या माणसाला जो प्रयोग आम्ही केला तो केला असता का? बरोबर, तर भिण्याचा त्यांचा काही प्रश्नच नाही. एक टायगर आहे, टायगर जब तक है तब तक उसको कोई भी कहीं भी किसी से भी कहां से भी बदल नहीं सकता. मैं आपको बोल रहा हूँ वो जो नेता है वो सामान्य में का नेता है, वो गरीबों के नेता है, सारे काश हिंदुत्ववादी पार्टी के हैं ज़रूर, लेकिन सारे समाज के सारे कौम के सारे धर्म के लोगों को साथ लेके चलने वाले नेता है. मला वाटतंय का त्यांचा डोका तपासून घ्यावा लागल. जोपर्यंत ते आतापर्यंत जे जे बोलले ते एकही खरे झालं का? तुम्ही विचार करा, ते खरं झालं असेल तर ठीक आहे. त्यांनी कितीदा ते गणपती महाराजाला पाण्यामध्ये डुबून बसलेले आहे, रोज विनंती करतात सरकार कधी पडेल, 8 दिवसांनी पडेल, 15 दिवसांनी पडेल, महिन्या, हे काही होणार नाही. आणि हे मुंगिरीलाल त्यांच्या गोष्टी अशा असतात, ते मुंगिरीलाल के सपने कभी सच होते ही नहीं है, ऐसा काम है उनका. सर, यदि अजीत पवार आते हैं जी, तो चर्चाएं चल रही है कि 12-15 विधायकों के साथ आने वाले हैं, आप लोगों को सपोर्ट करने वाले हैं, उस समय आप लोगों का जो हिंदुत्व के नाते आप लोग छोड़ के आए हैं, एकनाथ सिंह और उनके समर्थक जो विधायक है, क्या स्टैंड रहेगा? नहीं नहीं, कैसा है, एकनाथ शिंदे साहब हमारी पार्टी के सुप्रीमो है, उन्होंने जो भी फैसला लिया वो हमको सबको मंजूर है, हमारा सबका अधिकार उनको देवा है, तो इसलिए इसके ऊपर उचित वही होगा. आपने एकनाथ शिंदे साहब को पूछना चाहिए, उन्होंने फैसला लिया ये होना है तो हमारे लिए होना है, उन्होंने बोले नहीं होना है तो हमारे लिए नहीं होना है. कोई भी पार्टी का नेता अगर चाहे शिवसेना में आओ या भाजपा में आओ, ये सरकार को उससे कोई बहुत बड़ा फर्क नहीं गिरने वाला है. कुछ लोगों का जो अटकलें हैं, कुछ लोगों की जो अंदाज़ है, वो सारा अंदाज गलत है. अभी सुप्रीम कोर्ट का फैसला जब तक आता नहीं, जब तक मुझे भी बोलना उचित नहीं होगा, क्योंकि सुप्रीम कोर्ट है, सुप्रीमो है. तुमने हमने देखा कि जब तक बाबरी मस्जिद राम जन्मभूमि का झगड़ा जो शुरू से चला है, लेकिन एक बार सुप्रीम कोर्ट में गया, वहाँ अंतिम हो गया कि वहाँ मंदिर बनने वाला है, मंदिर का काम चालू हो गया. नहीं नहीं, मेरा 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 सादा प्रश्न है, इसलिए सुप्रीम कोर्ट क्या फैसला देगा उसके बारे में मुझे बोलना उचित नहीं होगा. यदि आते हैं आप लोग सरकार में रहेंगे या बाहर जाएंगे, छोटा सा सवाल है सर. दूसरा सवाल मेरा ये भी है कि क्या कुर्सी बचाने के चक्कर में वो फिर से गुवाहाटी जाएंगे? अरे यार सर, इसका जवाब दीजिए. देखो, मैंने पहले ही बताया, क्या हम उसके अंदर रहेंगे या नहीं रहेंगे इसका फैसला करने का अधिकार एकनाथ शिंदे साहब को है. सादा
मैंने भी आपको सादा सिंपल जवाब दिया है, क्या एकनाथ शिंदे साहब का के ऊपर हमारा पूरा विश्वास है, वो जो भी फैसला लेंगे वो फैसला हमारे 40 विधायक और 10 अपक्ष आमदार, लाखों शिवसेना के कार्यकर्ता, लाखों ग्रामीण भाग में काम करने वाले उनके नेतृत्व में नेता, इस सब का फैसला एकनाथ शिंदे साहब का जो होगा उसके संगत मुझे लगता है। क्या वो हिंदुत्ववाद है या नहीं है, वो कितना है, अजीत पवार आएंगे या नहीं आएंगे, आने के बाद में कुछ भी करने का रहा उस पर फैसला लेने का अधिकार ही एकनाथ शिंदे साहब को है। उन्होंने जो भी फैसला लिया हम सबको वो मंजूर होगा। आता ज्यांच्याकडे सर्व महाराष्ट्र होतं त्यावेळेस काही नाही झालं, आता बोटावर बोजणारे आमदार आणि बोटावर बोजणारे खासदार आहे यांच्या माध्यमातून काही होणं तुम्हाला तरी सोयीस्कर वाटतं का? मी तर पलट प्रश्न तुम्हालाच विचारतो, का ज्या वेळेस सर्व साम्राज्य होतं त्यावेळेस काही नाही झालं, आता जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम करू लागलो लागले ते भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत सक्षम आणि खंबीरपणे उभे आहे। मला वाटतं का तोपर्यंत जेव्हापर्यंत भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत आहे तेव्हापर्यंत त्यांना कोणत्याही गोष्टीचा धोका भी नाही आणि धोका होणार भी नाही। अभी देखो सीएम कौन बनेंगे क्या बनेंगे, हमारे नेता जो फैसला ले लेंगे वो फैसला हमको मंजूर होगा। खुदकुशी वाली कमेटी किसान अध्यक्ष कौन बन गई? नहीं, हमारे पास जो है ना अभी जो मैंने जो कमेटी बनाया है ये कमेटी के अंदर हमारे रिटायर जो सचिव है उनका अभी उसका अंतिम मुख्यमंत्री जी का एक कमेटी जो हमारी विद्यापीठ की है वो हो गई है और बाकी जो नई कमेटी बनने वाली है उसके अंदर आपको पूरे नाम मैं लग रहा तो आपका मोबाइल नंबर देंगे मैं उसके ऊपर भेज दूंगा। और सबसे पहले मैं सारे पत्रकार भाइयों को जो वक्त ज्या पत्रकार बांधवांना थोड़ा त्रास झाला मी लेट आलो त्याबद्दल त्यांची क्षमा मागल, परंतु लेट येण्याचे कारण भी मी तुम्हाला सांगून दिले। म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र। आता कसं आहे कोणी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला त्याचा निर्णय कोर्ट जो घेईल तो सर्वांना मान्य राहील, तो मी कसं बोलू शकतो? त्या कोणाला ज्यांच्या ज्यांना आजकाल आपल्याकडे लोकशाही आहे, लोकशाहीप्रमाणे ज्यांना जे करायचं त्यांनी ते केलं, त्याचा जो निर्णय कोर्ट देईल तो कोर्ट सर्वांना मान्य राहील। नाही कसं आहे ते त्यांच्या पक्षामध्ये जे भाकरी फिरवण्याची परिस्थिती चालू आहे त्यावर बोलले ते, आमच्यावर नाही बोलले। कारण की त्यांच्याकडे जे तुम्ही जे वर्तमानपत्रामध्ये वाचलं असाल किंवा टी व्हीमध्ये पाहिलं असाल का अजितदादा तुम्हीच बोलू लागले, अजितदादा इकडे येऊ लागले, अजितदादा इतके घेऊन येऊ लागले, तितके घेऊन यावं लागले, ते त्यांच्या पक्षामधला अंतर्गत वाद आहे। आणि शरदचंद्रजी पवार या देशाचे ज्येष्ठ नेते आहे, त्याच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय बोलावं तो उचित होणार नाही। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।